असं नाही की रेडिओ सहजच ऐकत राहूया, चला काही चांगलं ऐकूया। एकदा आकाश काळ्या ढगांनी गच्च भरून गेलं होतं। थोड्याच वेळात पाऊस पडणार याची चाहूल लागलीच होती आणि खरोखरच वाऱ्याची झुळूक आली आणि पावसाला सुरुवात झाली। ढगातून गळून पृथ्वीच्या दिशेने एक पावसाचा थेंब जाऊ लागला आणि जाता जाता मनाशीच म्हणाला, अरे मातीत पडून आता मी नाहीसा होणार, असं निरर्थक जीवन मिळण्यापेक्षा मी जन्माला आलो नसतो तर किती बरं झालं असतं, काय माझ्या आयुष्याचा उपयोग। तो जल थेंब असं म्हणत असतानाच समुद्रातल्या एका शिंपल्यात पडला आणि त्याच क्षणी तो शिंपला बंद होऊन त्या थेंबाचा एक मौल्यवान मोती बनला। मित्रांनो, ही छोटीशी गोष्ट इथंच संपली। खरंच खूपच छोटी होती, पण त्या गोष्टीचा अर्थ खूप मोठा होता। बघा ना, थोड्या वेळापूर्वी हाच थेंब म्हणत होता की माझ्या जीवनाला काहीच अर्थ नाही, आता मी मातीत मिसळणार आणि माझं एवढंसं आयुष्य संपून पण जाणार, काय मग माझ्या जीवनाला अर्थ, कशाला मी जन्माला आलो आणि काय केलं मी। पण खरं तर तोच थेंब मोती बनला, एक मौल्यवान मोती, अमूल्य असा मोती। आणि असंच आपल्या जीवनाचं सुद्धा असतं। बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की मी निरर्थक आयुष्य जगतोय, काय आहे माझ्या आयुष्याची किंमत, पण तुमच्या आयुष्याची किंमत खूपच जास्त आहे, अमूल्य आहे। तुमचा दृष्टिकोन कसा आहे याच्यावर ते डिपेंड आहे, त्यामुळे तुमचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह ठेवा। तुम्ही तुमच्या आयुष्याला सत्कारणी लावा, मग त्याची किंमत किती जास्त होते याची तुम्ही कल्पना सुद्धा करू शकणार नाही। कोणाचं जीवन निरर्थक नसतं, आपल्या कर्तृत्वानं आपलं आणि दुसऱ्याचं सुद्धा जीवन उजळता येतं हे लक्षात घ्या। बी पॉझिटिव्ह, स्टे पॉझिटिव्ह, मस्त जगा, स्वस्थ जगा, आणि जगायचं तर असं जगा की लोकांनी तुमच्याकडे बघून जगायला शिकलं पाहिजे। आणि लक्षात घ्या, जर तुम्ही काही चांगलं ऐकत आहात तर निश्चितच ग्रीन एफ एम ऐकत आहात। पुन्हा भेटूयात एका नव्या गोष्टीसह, तोपर्यंत नमस्कार। चला काही चांगलं ऐकूया। तर मी आरजे प्रतिमा तुम्हा सर्व लिस्नर्सना विनंती करतीय की तुम्ही यूट्यूब चॅनलवर जा आणि ग्रीन एफ एम 90.4 सांगली सर्च करा आणि सबस्क्राईब करा। आणि लक्षात घ्या, आपल्या ग्रीन एफ एम चा लोगो हा दोन पानांचा आहे, तर मग पटकन सबस्क्राईब करा आणि ऐका तो बाल कार्यक्रम।